राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सांगलीमधील एक हजार आरोग्य परिचारिका सहभागी झालेल्या आहेत महिन्याला तीन हजार रुपये मानधन असलेल्या या महिलांमध्ये त्यांचा किमान वेतनाचा हक्क हिरावला जातोय अशी भावना आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जशी महाराष्ट्रातून पुढे सरकू लागली तसे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक सेक्टर्समध्ये लोक त्याला जात जातात अगदी वकील डॉक्टर्स आणि आता या महिला आलेल्या आहेत हा जिल्हा परिषदेच्या महिला परिचर महासंघाच्या महिला आहेत आणि जवळपास अशा हजार दीड हजार महिला ज्या आहेत त्या सांगलीवरून थेट हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीपासून चालत आहेत राहुल गांधींसोबत अर्थात हे एका प्रकारचं शक्तीप्रदर्शन सुद्धा आहे कारण या सगळ्या महिलांना काँग्रेसचे माजी मंत्री जे आहेत विश्वजित कदम ते इथे घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी त्यांना राहुल गांधींना भेटायचंय पण नेमक्या मागण्या काय आहेत आपल्या सोबत आहेत त्यांच्या सुनीता सावंत आहेत अध्यक्षा मावशी भारत जोडोला इतक्या लांब न आहे कशासाठी आलं तुम्ही भारत जोडो आंदोलनासाठी आम्ही आलोय म्हणजे आम्हाला खासदार राहुल गांधीजींना भेटायचं पण होतं आणि आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत शासनाकडून आम्हाला ज्या कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाहीये तुम्ही आधी सांगा बरं कुठल्या आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर काम करणाऱ्या सिस्टरांच्या अर्धवळ स्त्रीपरिचार म्हणून आम्हाला संबोधलं जातं परिचार हो पण आम्ही काम पूर्ण वेळ करतो मग काम पूर्ण वेळ करत असताना आम्हाला पूर्ण दर्जा दिला जात नाही किंवा पूर्ण वेळेचा मोबदला आम्हाला दिला जात नाही आमची शासनाला एवढीच विनंती आतापर्यंत होती की आम्हाला त्यांनी सेवेत सामावून घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तुमची काय मागणी आमची मागणी किमान वेतनाची आम्हाला किमान वेतन अठरा हजार रुपये द्यावं

म्हणजे उत्पन्न किती व्हावं तर फक्त चोवीसशे रुपये वाढले एवढ्या पगारामध्ये खरं तर काहीच होत नाही जोडवलं कशाला जोडायचं तुटलाय काय बोलायला येत नाही काही महिला आहेत आता या मावशी ज्या आहेत त्या सांगलीवरून आल्यात पण आपण बघितलं पाहिजे की हे चेहरे आहेत हे आपल्या आजूबाजूचे चेहरे ज्यांच्या समस्या आपल्याला दिसत नाहीत रोजच्या याच्यामध्ये मावशीन जरी बोलतायत नसलं तरी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम करून सुद्धा तीन तीन हजार रुपयावर काम करावं लागतं हे फार वेदनादायक आहे की किमान वेतन सुद्धा एखाद्या माणसाला त्याच्या कष्टाचं मिळू नये कॅमेरामॅन समीसह अभिजित करंडे एबीपी माझा कळमनुरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट